ला अमरधाम मंदिर महामृत्युंजय इथे लाखो भक्त महादेवाच्या दर्शनासाठी येतात आणि इथले महादेवाचं म्हणजे सगळ्यांना इथे श्रद्धेचं स्थान आहे आणि त्याचा मोठा अनुभव पण आहे आम्हाला भक्त परिवारांना. आमच्या बरोबर येवला म्हणजे येवल्यातले तर आहेच आहे, पूर्ण महाराष्ट्रातून इथे भक्त येतात दर्शनासाठी आणि त्यांनाही त्यांचा खूप अनुभव आला आहे आणि महादेवाची इथली प्रचिती म्हणजे आमच्याबद्दल म्हणजे अनुभव आणि आमचं सगळ्यांचा एक हे विश्वास इतका आहे का म्हणजे आम्हाला इथे आल्याशिवाय काही करमतच नाही आणि महादेवाचं दर्शन घेतल्याशिवाय आमचा दिवस जातच नाही. आणि इथे आम्ही हजारो दिवे लावून दिवाळीचा सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करत आहे आणि आमचे मुलं आमचं भक्ती परिवार येवला येथील अमरधाम मंदिरातील सगळ्यांनी फटाके वाजून सुरसुऱ्या वाजून झाड असं सगळे आतिषबाजी करून दिवाळीचा सण मोठ्या प्रमाणात आम्ही साजरा करत आहोत. सर्वप्रथम जय बोले, मी अंतरिक्ष आश्रय दररोज महामृत्युंजय मंदिरात येतो आणि मी हे खूप वेळेस नोटीस केलंय का पूर्ण जेवढे पण सण येतात वर्षात ते सगळे इथे साजरे करण्यात येतात आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी इथं खूप मोठे जल्लोषाने दिवाळी उत्सव साजरा करण्यात आली. शेकडो हजारोपेक्षा जास्त दिवे लावण्यात आले आणि ज्या ठिकाणी चिता जातात त्या ठिकाणी लोकांनी दिवे लावले. पूर्ण येवले तालुक्यातून भरपूर संख्येने महिला व पुरुष मंडळी या ठिकाणी आले आणि खूप मोठे जल्लोषाने फटाके फोडण्यात आले. येवला येथील अमरधाममध्ये महामृत्युंजय मंदिर आहे. हिंदू धर्मप्रमाणे सर्व सण मोठ्या उत्साहाने इथे साजरे करण्यात येतात. तसेच या ठिकाणी सोमवार गुरुवार अमुषा पौर्णिमा पहाटे महादेवाला पंचामृताचा अभिषेक असतो आणि ह्या अभिषेकासाठी पंचकृषीतून किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यातून हजारो भाविक या ठिकाणी येतात. तसंच प्रदोषला 5 ते 10 हजारपर्यंत लोकांच्या इथे भोजनाचा कार्यक्रम केलेला असतो आणि बाहेरगावून आलेल्या लोकांनी इथे तो भोजनाचा आनंद घेतात. आज ज्या ठिकाणी दिवाळीनिमित्त ज्या ठिकाणी आपण अमरधाममध्ये चित्र पेटवतो तो भाग पूर्ण पंत्यांनी लखलखाट करण्यात आलेला आहे. लोकांनी स्वतःहून घरून दिवे तेल घेऊन पूर्ण अमरधाममधील जिथे आपण चित्र जातो त्या ठिकाणी तेलाचे दिवे लावण्यात आले आणि दिवाळी ही उत्साहाने इथे साजरी करण्यात आलेली आहे. असं हे अमरधाममधील मंदिर हे एक आगळं वेगळं वैभव इथे तयार झालेलं आहे. तरी अनेक भाविकांनी इथे येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा आणि प्रदोषला मोठा महाप्रसाद असतो त्यावेळेस मी अर्जुन आपण उपस्थित राहावं ही विनंती. महामृत्युंजय मंदिरात आम्ही दीप उत्सव साजरे केलेला आहे. 4 वर्ष झाले आम्ही दीप उत्सव साजरे करतो, हजारो पंते लावतात, खूप छान वाटतं, सर्व येतात, खूप हजारो भाविक भक्त येतात आणि फटाकडे वगैरे पण वाजवतो, खूप छान वाटतं मंदिरामध्ये. आम्ही महामृत्युंजय मंदिरात दिवाळी साजरी कर दीपोत्सव साजरा केला, खूप आनंद होतोय, हजारो दिवे लावले आणि घरी जशी दिवाळी साजरी करतो आम्ही तशी इथं पण केली आहे. इथं येऊन खूप आनंद वाटतो, मन प्रसन्न होतं, फटाकडे वगैरे सगळे फोडले आम्ही 5 वाजेपासून इथं आलो होतो. जय बोले, माझं नाव कार्तिकी गणेश पेटकर, आम्ही सिन्नरवरून आलेलो आहे. इथे दिवे म्हणजे इथे पंती पौर्णिमा साजरी केली आहे. आम्ही फटाकडे फोडले, पाऊस फोडला, भुईचक्कर फोडलं, तर इथे पंत लावल्या, हजारो पंत लावल्या, ओम काढला, स्वस्तिक काढला, खूप आनंद होतोय की हे मंदिर खूप प्रसन्न झालेलं आहे. बम बम बोले.